नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दुपारचे 3 वाजलेत, बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिन मध्ये बघूया। वर्ध्यातून एक महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच। कृषी मंत्र्यांसमोर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली, नारेबाजी केली। खराब सोयाबीन देत कृषी मंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। दादा भुसे कृषी मंत्री एका कार्यक्रमाकरता ते वर्ध्यामध्ये गेले होते, तिथे खराब सोयाबीन देऊन त्यांचा स्वागत करण्यात आलं। सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे। घोषणाबाजी थांबवण्याची कृषीमंत्र्यांनी सूचना केली, पण त्यांचं स्वागत घोषणाबाजीने आणि खराब सोयाबीन देऊन करण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। नरेंद्र, दादा भुसे कशासाठी वर्ध्यामध्ये आले होते आणि काय या घटनेविषयी अधिक माहिती? आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। ही बातमी वर्ध्यामधून आहे। कृषी मंत्री दादा भुसे वर्ध्यामध्ये गेले होते, त्यांचं स्वागत खराब सोयाबीन देऊन करण्यात आलं। शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घोषणाबाजी केली, नारेबाजी केली, कारण खराब सोयाबीन जे म्हणजे खराब बियाण्यामुळे खरं तर सोयाबीन सगळं खराब झालं, शेतमाल सगळा खराब झालाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना गरज आहे ती आर्थिक मदतीची, आणि त्याच मागणी करता हे अनोखं आंदोलन करण्यात आलं, घोषणाबाजी करण्यात आली, नारेबाजी करण्यात आली। सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये प्रत्येक दिवशी नव्या घडामोडी घडत आहेत, नवे अपडेट येत आहेत, तपास यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। आत्ताची या घडीची माहिती आपण घेऊया। रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू झालेली आहे। गेल्या 4 तासांपासून रियाची चौकशी सुरू आहे। रिया चक्रवर्तीची सीबीआयकडून सखोल चौकशी होते आहे। रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती सुद्धा उपस्थित आहेत। रियाकडून माध्यमांना चकवा देण्याचा प्रयत्न केला गेला, सीलिंक पर्यंत गाडी गेली आणि गाडीनं यूटर्न घेतला। FIR प्रमाणे आरोपी म्हणून रियाची चौकशी होणार आहे। रियाची उलट तपासणी केली जाते सीबीआयकडून। त्याचबरोबर नीरज असेल किंवा पिठानी, सिद्धार्थ पिठानी असेल किंवा केशवचे जबाब पडताळून बघितले जाणार आहेत। या तिघांची वेगळ्या एका रूममध्ये चौकशी केली जाते आहे आणि रियाला आत्ता तिच्या वडिलांसमोर तिला एका वेगळ्या ठिकाणी चौकशी केली जाते आहे। म्हणजेच वेगवेगळ्या रूममध्ये त्यांची चौकशी केली जाते, केबिनमध्ये चौकशी केली जाते आहे आणि पुन्हा एकदा या सगळ्यांची समोरासमोर सुद्धा चौकशी होणार अशी शक्यता आहे। या सगळ्या संदर्भातले अपडेट आपण घेऊया। पण या घडीची माहिती अशी की सीबीआयकडून रियाची गेल्या 4 तासांपासून चौकशी सुरू आहे आणि रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती सुद्धा सोबत आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, जेव्हापासून हे सगळं प्रकरण सुरू झालंय, वेगवेगळ्या तपास यंत्रणा यामध्ये आल्या आणि ते आपापल्या पातळीवर हा तपास करतायत, तेव्हापासून तुम्ही या सगळ्या प्रकरणावर नजर ठेवून आहात, आजचे दिवसभरातले काय अपडेट आहेत? सुवर्ण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज रिया चक्रवर्तीला चौकशीला सीबीआयने जे बोलवले आहे त्यामध्ये सीबीआयचा महत्वाचा उद्देश आहे आणि सीबीआयचा महत्वाचा तपास आहे तो म्हणजे 8 जूनच्या दिवशी नेमकं काय झालं। कारण का ही हा तोच दिवस आहे, त्या दिवसानंतर सुशांत जो आहे तो कोणाशी संपर्कामध्ये नव्हता आणि त्याने थेट 14 जूनला रात्री 1:30 सुमारामध्ये महेश शेट्टी जो त्याचा आणि रियाचा कॉमन फ्रेंड आहे त्याला आणि त्याचबरोबरीनं रिया चक्रवर्तीला फोन केला होता आणि त्यानंतर सकाळी त्यानं आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे 8 जूनच्या दिवशी असं दिवसभर काय घडलं हे रियाला सीबीआय विचारते। कारण का आर्थिक बाबींवरती याआधी जो ईडीनं तपास केलेला आहे त्याच पद्धतीने मुंबई पोलिसांनी देखील थोडा तपास केलेला आहे। सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच लोकांचे जबाब नोंदवले होते, पण यानंतर जर आपण पाहिलं तर नेमकं रिया चक्रवर्ती आणि सुशांतमध्ये असे काय वाद होते, ते वाद इतके विकोपाला का गेले, या सर्व गोष्टींची सीबीआय जी आहे ती रियाकडे चौकशी करते। मुळात आज जी चौकशी रियाची केली जाते त्यामध्ये तिला 8 जूनला दिवसभरात काय झालेलं आहे हे विचारलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की रिया चक्रवर्तीनं देखील सांगितलं होतं, त्याचबरोबरीनं सुशांतची बहीण जी आहे मितू सिंग तिने देखील सांगितलं होतं की 8 जूनला रिया चक्रवर्ती आणि सुशांतमध्ये कडाक्याची भांडणे झाली होती आणि त्यानंतर 8 जूनच्या रात्री रिया चक्रवर्ती सुशांतचं घर सोडून गेली होती। याच संपूर्ण दिवसभराशी संबंधित प्रश्न जे आहेत ते रिया चक्रवर्तीला सीबीआय विचारते। भांडणाची कारणं काय होती, भांडणं विकोपाला गेली होती का, सुशांतला सतत तू पैशांकरता तगादा लावत होती का, विशेष आल्याने आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्येशी तुझा संबंध जोडून
लोकांना त्या ठिकाणी मी सांगेन की तूच या आत्महत्येमागे आहे अशी तू त्याला धमकी दिली होतीस का, तू त्याला वारंवार सोडून जाण्याची धमकी देत होती का, रिया चक्रवर्तीशी लग्न करू नये असं सुशांतच्या परिवाराचं सतत म्हणणं होतं, त्यामुळे तुमचे वाद होत होते का? एकंदर ह्या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे व्यक्तिगत जी भांडणं आहेत ती भांडणं इतकी विकोपाला गेली की ज्यामुळे आधीच नैराश्यमध्ये असलेला सुशांत जो आहे तो आणखी नैराश्यमध्ये गेला आणि त्याने हे पाऊल उचललेलं आहे. तर याच थेरीच्या आधारावरती सीबीआय जे आहे ते आता गेल्या 4 तासापासून रियाची चौकशी करते आणि हा तपास किती तास चालेल याचा काही नेम नाही, कारण अर्थातच केस आता प्रचंड चर्चेतही आलेली आहे आणि वेगवेगळ्या यंत्रणा यात तपास करतायत. धन्यवाद अजित आपण ही माहिती दिल्याबद्दल. एनसीबीच्या तपासाची कक्षा फक्त रियापर्यंत सीमित राहणार नाहीये अशी ही माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळालेली आहे. तर बॉलिवूड आणि ड्रग्ज या अँगलनं सुद्धा एनसीबी तपास करणार आहे असं सांगण्यात आलंय. ड्रग्जची तस्करी कोण करतं ते महाराष्ट्रात कोण पोहोचवतं याची तपासणी केली जाणार आहे.